हरिओम, मी लक्ष्मणसिंह अस्तेकर, उपासना केंद्र जळगाव शहर. साधारणतः 2000-2001 पासून मी बापूंच्या जळगाव शहर केंद्रात जातो आहे. ह्या अगोदर माझी पत्नी सौ स्मिताविर अस्तेकर ही बऱ्याच महिन्यापासून ही केंद्रात जात होती. मी तिला फक्त घेण्यासाठी केंद्रात जात असे आणि ते केंद्राचं जे गेट आहे त्या गेटच्या बाहेर उभं राहत असे. असे अनेक महिने गेले, ती मला नेहमी म्हणायची केंद्रातून घरी आल्यावर की बापूंनी आज असं असं सांगितलेले, असं असं मुंबईने सूचना आली आहे, असं तसं. मी फक्त ऐकून घ्यायचो आणि म्हणायचो तू जातेस ना तर व्यवस्थित आहे, कारण आमचं एक छोटंसं दुकान आहे, तर दुकानाचा व्यवसाय, तर दुकान बंद करून मला काही शक्य नाही आहे. परंतु मात्र हिला घेण्यासाठी मी गेटच्या बाहेर उभं राहायचो. परंतु नंतर मलाच कळलं नाही की केंद्रात मी कसा जावं लागलो आणि केंद्रात एक कार्यकर्ता सेवक म्हणून आज कार्यरत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे त्या केंद्राच्या परिसराचं, त्या दिवशीच्या उपासनेचं पवित्र जे स्पंदनं होती त्याचा हा परिणाम होता की त्या स्पंदनाने मला मध्ये खेचलं न कळत आणि मी कार्यकर्ता सेवक झालो. केंद्रात जात होतो त्यावेळेस एकदा पंचशील परीक्षेविषयीचं काही डिस्कशन तिथे सुरू होतं. मी ते फक्त ऐकलं आणि सोडून दिलं. त्यानंतर त्यावेळेसच्या एक कार्यकर्ता होते, ते पंचशील परीक्षेविषयी त्या ठिकाणी सांगत होते आणि ते माझ्यापाशी आले आणि म्हणाले की काका, ही पंचशील परीक्षा तुम्हीसुद्धा द्या. पण त्यांनी मला सांगितलं की असं असं असतं, काही अध्याय असतात, कथा असते, कथेवर काही प्रश्न विचारतात बापू, त्याचं उत्तर द्यायचं आणि त्यानंतर आपला भावार्थ लिहायचा. मी सगळं ऐकून घेतलं आणि मी फक्त एकच प्रश्न केला की भावार्थ म्हणजे काय. मला भावार्थ काय हेच माहिती नव्हतं. अशा माझ्यासारख्या भावार्थहीन आणि पंचशील परीक्षेचा प माहिती नसलेल्या व्यक्तीचा सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पंचशील परीक्षेचा प्रवास अत्यंत सुंदरपणे पार पाडून घेतला आहे, घेत आहेत, आणि ह्या प्रवासात अनेक विशेष प्रावीण्य, ज्याला आपण डिस्टिंक्शन म्हणतो, हे दिले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की व्यक्ती ढ असो की कसाही असो, बापू त्याचं काही ना काहीतरी आध्यात्मिक उन्नती करून घेतात. त्यानंतर पुढील जे मी अनुभव सांगणार आहेत तर ते माझ्या दुकानाच्या व्यवसायाबद्दलचे आहेत. आमचं छोटंसं दुकान आहे, मी अगोदरच सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा मी दुकान बंद करून हाफ डे उपासना केंद्रात यायचो तेव्हा माझ्या मनात असं वाटायचं की आजचा अर्ध्या दिवसाचा सेल गेलेला आहे. परंतु काही दिवसांनी माझं असं लक्षात आलं की जो सेल माझा गेलेला आहे हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा सेल वाढलेला असायचा, काउंटर सेल वाढलेला असायचा. म्हणजे तो जे काही नुकसान होतं माझं शनिवारचं हे मला बापू भरून देत होते. जेव्हा मी 96 साली दुकान सुरू केलं तेव्हा एकच दुकान होतं, त्यानंतर अनेक दुकानं झाली, सेलमध्ये काही फरक पडला नाही, विशेष फरक पडला नाही. मात्र जेव्हा माझ्या शेजारी एक स्टीलचं दुकान होतं, त्या स्टीलच्या दुकाने स्टीलच्या दुकानाचा धंदा बंद करून माझ्यासारखं दुकान टाकलं तेव्हा मात्र खूप परिणाम सेलवर झाला. आणि साहजिकच मी एक सामान्य व्यक्ती, तर मला जेव्हा माझ्याकडचे गिराईक तिकडे जाऊन एखादी वस्तू घ्यायचे आणि ते मला दिसायची तर माझ्या मनाला थोडंफार कुठेतरी खटकायचं. एखादा मत्सर आपण ज्याला म्हणू तो उत्पन्न व्हायचा. परंतु एकदा बापूंचं जे प्रवचन आहे त्यातले शब्द मी वाचले की तुम्ही कोणालाही, एखाद्या व्यक्तीला काही पैसा मिळत असेल किंवा काही उत्पन्न मिळत असेल तर त्याचा मत्सर करू नका, कारण ते त्याच्या देवाने दिलेलं असतं आणि शेवटी देव तो हा एकच सद्गुरू. मग तेव्हा मी फक्त अंबज्ञ म्हणायचो तर मला एवढं काही ते जाणवत नव्हते क्लेश. परंतु काही महिन्यापूर्वी जेव्हा बापूंनी हा नाथ सव्वीत शब्द आम्हाला दिला आणि जेव्हा असं काही आढळायचं तेव्हा मी नाथ सव्वीत म्हणायचो, तर तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल की जेव्हा जेव्हा मी नाथ सव्वीत हा शब्द म्हणायचो त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला दुसरी एखादा कस्टमर यायचा आणि जास्तीत जास्त सेल माझ्या दुकानाचा व्हायचा. हा अतिशय वारंवार येणारा माझा हा अनुभव आहे. पुढे ह्या दुकानाबाबतीचाच एक अनुभव. एकदा सकाळी दुकान उघडण्यासाठी मी आलो, दुकानाचे दोघे लॉक त्या ठिकाणी नव्हते, तर मला असं वाटलं की एखाद्यास मी दुकानाचे लॉक करण्यास विसरलो आणि घाईघाईत तसंच आलो.
परंतु त्या दोन दुकानाचे जे लॉक्स होते चाबी माझ्यापाशी होती. म्हटलं असं कसं होईल, आम्ही खूप शोधलं लॉक काही मिळाले नाही. मग तो दिवस तसाच गेला. माझ्या मनात कुतर्क होता की मी ते लॉक्स लावलेच नाही. दुसऱ्या दिवशी परत जेव्हा मी दुकान उघडण्यासाठी आलो तर त्या ठिकाणी दोन लॉक्स बेंड केलेल्या अवस्थेत, शटर लॉक जे गोल असतात मजबूत असतात ते बेंड केलेल्या अवस्थेत तिथे पडलेले दिसले. मला माझ्या सद्गुरू श्री अनिरुद्धांनी दाखवून दिलं, अरे वेड्या की तू कसला कुतर्क करतोयस, चोर आले होते, चोरी केली होती त्यांनी, मोठ्या मेहनतीने लॉक तोडलेले होते, बघ लॉकची स्थिती कशी झालेली आहे. परंतु तिथे मी असल्यामुळे ते दुकानाचं शटरही वरती करू शकले नाही. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. असाच एक अनुभव मी सांगतो दुकानाविषयीचा. एकदा जसं आपण म्हणतो ना की बापू संकटाची चावरच लागू देत नाही, तसाच हा अनुभव आहे. एकदा सकाळी 7 वाजताच फोन आले, मला 2-3 फोन आले की हस्तेकर तुमच्या दुकानात चोरी करताना पकडले गेले. मला कळेच ना पकडले गेले म्हणजे आता पकडले गेलं काय, तर ते म्हणे नाही नाही पेपरमध्ये आले. मग तो पेपर मी जेव्हा घेतला तेव्हा मी वाचलं त्यात की ती घटना आदल्या दिवशीची होती, रात्री घडलेली. चोर आले होते, चोरी करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना रेड हँड पोलिसांनी पकडलेलं होतं आणि ती बातमी पेपरमध्ये आली होती. तर हा नक्कीच योगायोग नाही आहे. हे सगळं माझ्या अनिरुद्धांचंच हे सगळं रक्षणकर्त रूप आहे. अजून एक अनुभव मला शेअर करायला आवडेल. साधारणतः जे व्यावसायिक बंधू आहेत ते दुकानात आल्यानंतर साफसफाई केल्यानंतर दिवा किंवा अगरबत्ती लावतात. मी तसंच करायचो. एक सनमायकाचं काउंटर केलेलं आहे, त्या ठिकाणी दिवा अगरबत्ती आणि वात ज्या असतात आपल्या कापसाच्या त्या ठेवलेल्या असतात. तो भाग साहजिकच तिरकट झालेला आहे दिवा लावून. सकाळ संध्याकाळ दिवा लावतो आपण. एके दिवशी सकाळी जेव्हा मी दुकान उघडलं आणि साफसफाई केल्यानंतर जेव्हा दिवा लावायला गेलो तेव्हा मला असं आढळलं की त्या ठिकाणी दिवा आडवा पडलेला आहे आणि त्या ज्या वाती आहेत 5-7 ह्या दोन्ही बाजूने अर्धवट जळालेल्या आहेत. मला ते लक्षात येईना असं कसं झालं. नंतर मग मी विचार केला किंवा असं झालं असावं की दिवा सुरू होता आणि मी दुकान बंद केलं, उंदीर किंवा पान तिथे आली आणि दिवा पाडला आणि त्या बाजूच्या ज्या वात होत्या, वातीचं जे पाकिट होतं त्यातल्या वाती जळाल्या. परंतु ह्या ठिकाणी मला 108% ही खात्री आहे की जसं सुंदरकांडमध्ये लिहिलेलं आहे 191 ओवीमध्ये की बापूंची सद्गुरूची कृपा असेल तर अशक्य असं काहीही नाही आणि मोठा वणवा जरी आला तरी कापसाला जाळू शकत नाही. बापूंचा त्या ठिकाणी मोठी कृपा होती म्हणून त्या कापसालाही सुद्धा ते जळलं नाही. ते कापूस जळले असते तर खालचा भाग तेलकट होता, फार मोठा अनर्थ त्या ठिकाणी घडला असता. हरिओम श्रीराम अहमदनेम.